नमस्कार मैत्रिणींनो, काही कारणास्तव आपले दूध खराब होते. गर्मी असेल किंवा दूध तापवण्यासाठी उशीर झाला तर आपले दूध खराब होते. तर असे दूध खराब झालेले दूध वाया न घालवता आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ करू शकतो. तर आज आपण ह्या खराब झालेल्या दुधापासून छान असा कलाकंद करणार आहोत. त्याच्यासाठी पातेल्यावर एक चाळण ठेवून त्याच्यामध्ये कॉटनचा रुमाल अंथरून घ्यायचा आणि हे खराब झालेले दूध आता याच्यामध्ये ओतून घेऊयात. हे सर्व दूध याच्यामध्ये ओतून घ्यायचे आणि पुन्हा रुमाल असा वर उचलून घेऊन त्याच्यापासून त्याच्यातील जे दूध आहे ते सर्व रुमाल दाबून दूध सर्व खाली घालव. छान असं रुमाल दाबून सर्व पनीर, फक्त पनीर याच्यामध्ये राहिलं पाहिजे, पाण्याचा अंश बिलकुलही नाही राहिला पाहिजे. आता आपण हे छान असे दाबून घेतलेले आहे हे साईडला ठेवून देऊयात. तर आता आपण कलाकंद करायला घेऊयात. हे पहा, हे आपले एक वाटी पनीर आहे. आता आपण हे पनीर लो फ्लेमवर पॅनमध्ये परतून घ्यायचे आहे. त्याच्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. थोड्या वेळानंतर आपलं एक वाटी पनीर होतं, मग त्याच्यासाठी अर्धी वाटी मी इथे साखर ॲड केली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी किंवा एक वाटी ही साखर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे पूर्ण साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता माझ्याकडे दूध पावडर आहे, ते मी मोठे 2 टेबलस्पून दूध पावडर घेतलेले आहे. दूध पावडरनी छान असे बाइंडिंग होते. तुमच्याकडे जर दूध पावडर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी अर्धी वाटी दूधही घेऊ शकता. आता हे पूर्ण दूध पावडर साखर ही त्याच्यामध्ये ॲड झाली पाहिजे. असं गॅसची फ्लेम फुल करून हलवत राहायचं. आता आपण याच्यामध्ये कलर ॲड करूयात. हा माझ्याकडे ग्रीन फूड कलर आहे, तो मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुमच्याकडे कोणताही कलर असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता. त्यामुळे मुलांना पाहिल्यानंतर कलाकंद हा बेकरीतून आणल्यासारखा वाटतो आणि मुले आवडीने खातात. मग याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर त्याचे 1-2 थेंबही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा नसेल तो ऑप्शनल आहे तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर ही ॲड करू शकता. हे पहा, आता आपले मिश्रण छान असे तयार झालेले आहे. आता मी इथे एक प्लास्टिकचा चौकोनी डब्बा घेतला आहे. तुमच्याकडे असेल तो डब्बा, तुम्ही स्टीलचा डब्बा घेतला तरीही चालेल. आता आपण हे सर्व मिश्रण हे याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि छान असे प्रेस करून हे मिश्रण याच्यामध्ये बसवून घ्यायचे. आता या मिश्रणावर छान असं प्रेस द्यायचा आणि प्रेस देऊन छान अशी वडी तयार होईल असे हे मिश्रण पूर्णतः दाबून घ्यायचे. हे पहा, मिश्रण आपले दाबून झालेलं आहे. याच्यावर मी आता काजूचे तुकडे स्प्रेड करणार आहे. हे ऑप्शनल आहे. दिसायला बर्फी खूप छान दिसते, त्यामुळे मी याच्यावर हे ॲड केलेलं आहे. आणि आता हे एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि नाही ठेवलं फ्रीजमध्ये तरीही चालू शकतं. आता आपण या कलाकंदची बर्फी करून घेऊयात.
हे पहा, हाताने सहज इजीली हे बाहेर निघते. एक आपण प्लेटमध्ये आता हे घेऊयात आणि सुरीच्या सहाय्याने त्याचे चौकोनी असे काप करून घेऊयात. छानसा बाजारातल्या सारखा दाणेदार कलाकंद घरच्या घरी तयार होऊ शकतो, त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.